दुर्वांकूर हेल्थ केअर क्लिनिकचे भव्य उद्घाटन जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते नुकतेच थाटामाटात पार पडले. या क्लिनिकमध्ये अनेक सोयी सुविधा आता जालगावमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉक्टर समर्थ पेंढारे यांनी दिली. विद्यकर्म, अग्निकर्म, विना ऑपरेशन गुडघेदुखी बरे करणे, सुवर्णप्राशन संस्कार, संधिवात, टाचदुखी, पोटाचे विकार, त्वचा विकार अशा अनेक समस्यांचे निराकरण येथे आता होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी जालगावचे सरपंच अक्षय फाटक, नगरसेविका जया साळवी, ॲडव्होकेट विकास मेहता, संदीप चव्हाण, उल्का जाधव, किशोरभाई देसाई, सचिन जाधव, योगेश पिंपळे, वीरेंद्र लिंगावळे, पेंढारे कुटुंबीय व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर समर्थ पेंढारे. दापोली येथे जालगावमध्ये पहिले कुंभारवाडी नाका येथे प्रॅक्टिस करत होतो. आता आपण थोडंसं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. आपल्या जालगावमध्येच जुने बजाज शोरूमच्या समोर तिथे आपण बहुमूर्तींचा इथे चालू करतो आहे. आपण यामध्ये नवीन थोड्याशा ट्रीटमेंट वगैरे चालू करणार आहेत. ते पूर्ण आयुर्वेदिक आहे, कुठलाही साईड इफेक्ट वगैरे नाही. त्याच्यामध्ये पेनकिलरच्या गोळ्या वगैरे न खाता म्हणजे पेशंटला लवकर फरक पडेल त्याच्यासाठी आपण एक अग्निकर्म म्हणून ट्रीटमेंट चालू करत आहे. ते सुवर्ण शलाकेद्वारे आपण ट्रीटमेंट करणार आहोत. म्हणजे ही 3000 वर्षापूर्वीची ट्रीटमेंट आपण चालू इथे चालू करत आहोत. त्याच्यामध्ये आपण सुवर्णशलाकाद्वारे आपण गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखीमध्ये, संधिवात अशासारख्या भरपूर वेदनांमध्ये इन्स्टंट पेन मॅनेजमेंट ही ट्रीटमेंट नवीन चालू करत आहोत. त्याच्यामध्ये विद्य अग्निकर्म मशीन विद्यकर्ममध्ये काय 107 मर्म पॉईंट असतात. त्या पॉईंटद्वारे आपण त्या पॉईंटला ट्रीटमेंट केले तर पेन लगेच इन्स्टंट रिलीफ होतो आणि पेशंटला पण लवकर फरक पडतो. त्याच्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. त्याच्यानंतर आपण लवकरच पंचकर्म सेंटर वगैरे पण चालू करणार आहोत. आता सध्या आपण एक मिनी थोडं आयुर्वेदिक फेशियल वगैरे त्याच्यामध्ये चालू करणार आहोत. जसं की पिगमेंटेशनसाठी, स्किन ग्लोसाठी त्याच्यामध्ये आपण फेशियल त्याच्यासोबतच त्याच्यासाठी त्याच्यामध्ये लेपन चिकित्सा असेल, गुडघे संधिवातासाठी किंवा आमवातासाठी म्हणा, तर विद्य अग्निकर्म त्याच्यामध्ये आपण विद्याग्नी मशीनची म्हणजे अत्याधुनिक मशीन म्हणजे मॉडर्न मशीनद्वारे आपण यूज करून त्याच्यामध्ये वापर करण्यात येणार आहे. तसेच गुडघ्यामधील गॅप जर पडला, गुडघ्यामधील गॅप पडल्या असताना ग्रेड 2 ग्रेड 3 पर्यंत म्हणजे विना ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही आपल्याला. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणार, रिजिनेशन थेरपी म्हणतात. त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदिक पूर्ण ट्रीटमेंट त्याच्यामध्ये यूज करणार, सुवर्णशलाकेद्वारे, युद्धकर्माद्वारे. तसेच बस्ती म्हणजे जानू बस्तीमध्ये त्याच्यामध्ये विविध प्रकारचे तेल वगैरे टाकून त्याच्यामध्ये आपण त्यासाठी बस्ती वगैरे देणार. त्याच्यामध्ये पूर्ण ग्रेड 3 ते ग्रेड 4 पर्यंतचे एक्सरे जे आहेत ते पूर्ण गुडघेदुखीचे ज्यांचे ऑपरेशन सांगितले आहेत असे पण ऑपरेशनचे त्यांचे आपण टाळलेले आहेत. त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी आपण एक भरपूर प्रयत्न करत आहोत. आणखीन बऱ्याच लोकांचे गुडघेदुखी, कंबरदुखीचे जे त्रास आहेत, कटीबस्ती झालं, जानूबस्ती झालं, त्याच्यामध्ये अग्निकर्माद्वारे आणि युद्धकर्माद्वारे आपण करणार आहोत.